व्याख्यान गोंधळ महर्षी राजाराम भाऊ कदम यांनी सादर केलेलं, नंतर लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी सादर केलं आणि आता नव्या ढंगात हे जांभूळ आख्यान आपल्यासमोर घेऊन आले आहेत गायक गोंधळी शाहीर नंदेश उमप. जांभूळ आख्यान तुमच्या दृष्टीने काय? जांभूळ आख्यान हे माझ्या आयुष्यातलं एक फार गोड फळ आहे, जे आपण खूप मेहनत करून मग आपण म्हणतो ना की फळ मिळेल, चांगलं करा फळ मिळेल. आणि मला असं वाटतं की हे मी कुठेतरी पुण्याई केली आहे की विठ्ठल उमपाच्या पोटी जन्म घेतला आणि हे जांभूळ चाखण्याचं मला भाग्य मिळालं, हे फळ मला आज मिळालं आहे. आणि या फळाची मला माहीत नाही, पण कदाचित माझ्या लल्लाटी लिहिलं असावं आणि बाबांच्या नंतर मला ते करावंसं वाटलं, केवळ आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि बाबांच्या आशीर्वादामुळे मी इथे उभा आहे. नाहीतर माझी लायकी नाही आहे बाबांच्या बाजूला उभं राहण्याची सुद्धा, पण त्यांनी ही संधी आम्हाला दिली, आम्हाला बळ दिलं. आणि सगळी जुनी टीम जी विनोद पंडित दादा आमचे आहेत, अजित भगत आहेत, अच्युत ठाकूर आहेत, सुरेश चिखले आहेत, या सगळ्यांनी मला खूप मोठी शक्ती दिली, बळ दिलं आणि त्या बळावर मी उभा राहिलेलो आहे. आणि हे फळ जे तुम्ही म्हणताय की हे खूप गोंडस आणि गोड फळ मला किंबहुना माझ्या त्या मेहनतीला असेल आणि बाबांनीच दिलं आहे की काय असं मला वाटतं. आणखी एक प्रश्न म्हणजे जांभूळ आख्यान करताना बाबा 46 वारांचा हा अंगरखा घालायचे, आता या पोशाखामध्ये तुम्ही काय बदल केला आहे की तशाच प्रकारचा 46 वारांचा आहे की अजून काही? नाही, ही शॉल बाबांची तसची तशी आहे, ह्या कवड्यांच्या माळा बाबांच्या तसच्या तशा आहेत, ही टोपी बाबांची आहे, हे पायामध्ये माझ्या चाळ आहे जे बाबा माझे बांधायचे, हे तसच्या तसेच आहे, मी याच्यात काही बदल केलेले नाही. पण इतर सगळ्यांचे कॉस्ट्युम्स नवीन आहेत, पण माझ्या बाबाचं तेच, माझी बाबाची ऊब मी घेऊन काम करतोय, कारण त्याशिवाय नाहीतर मी उभा राहणार नाही. एक झाडाला एक फळ लईच निर्मळ हनदीठी गाभूळ हन करणार पाहून द्रौपदीचं मन पाहून करणार.